कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। क्वारंटाईन कालावधी संपलाय, तरीही चांदोली वसाहतीच्या शाळेत माय लेकींना ठेवलंय डांबून। 13 मेला पुण्याहून आलेल्या एक महिला व तिच्या 2 मुलींना क्वारंटाईन करण्यात आले होते। त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपलेला आहे, तरीही त्यांना सोडले जात नाही। त्यांना कोणताही त्रास नाही, ते कुठल्याही बाधिताच्या संपर्कात आलेले नाहीत। त्यांना तिथे येऊन 15 दिवस झाले आहेत, तरीही सोडले जात नाही। वाळवा तालुक्यातील चांदोली वसाहतीच्या प्राथमिक शाळेत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। 13 मे रोजी बहिणीला भेटण्यास गेले असता तिथेच त्यांना क्वारंटाईन केले होते। आमचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे, आम्हाला सोडा अशी मागणी केली असता तुम्हाला अजून 28 दिवस सोडले जाणार नाही असे तेथील डॉक्टर म्हणत असल्याचे महिलेने सांगितले आहे। आमचा क्वारंटाईन कालावधी संपलेला असतानाही आम्हाला का डांबून ठेवलंय असा सवालही सदर महिलेने केला आहे। क्वारंटाईन ठेवण्याचा कालावधी 14 दिवस असतो, काही लक्षणं आढळून आली तरच तपासणी करून क्वारंटाईन केले जाते, अन्यथा 14 दिवसांपेक्षा जास्त ठेवता येत नाही। असे असताना या तिघी माय लेकींना का सोडले जात नाही? अख्ख्या शाळेत गेले 15 दिवस फक्त त्या तिघीच राहतात। सदर शाळेत पाण्याची सोय नाही, व्यवस्था नाही, त्यांना तिथे भीती वाटते। आम्हाला या चांदोली वसाहत शाळेमध्ये क्वारंटाईन केलेलं आहे। क्वारंटाईनचा कालावधी आमचा संपून गेलेला आहे, तर आम्ही 13 मेला इथं पुण्याहून आलतो, तर आम्हाला आता नाही म्हटलं तरी 15-16 दिवस होत आले, तरी अजून इथं कोरोना पेशंट एक गावलं होतं, परंतु आम्हाला तरी आमच्या एरियात न म्हणजे एरियामध्ये गावलं होतं, आमच्या शाळेमध्ये नव्हतं गावलं। तरीसुद्धा ह्या शाळेमध्ये आम्ही फक्त माझ्या 2 मुली आणि मी एकटी, म्हणजे आम्ही तिघीजणीच राहतो। तरीसुद्धा इथं काय पाण्याची व्यवस्था नाही आहे, माझ्या घरचीच घरून पाणी आणून देते ती। तुम्ही पाठीमागचा एरिया बघा कसा आहे ती, एक मिनिट कॅमेरा, एक मिनिट पाठीमागचा एरिया बघू शकता तुम्ही, हे बघा इथं सगळं आम्ही एवढ्या एरियामध्ये दोघी माझ्या 2 मुली आणि मीच राहते। प्लस इथलं बघा पाण्याची सोय पण नाही, तुम्हाला ते पण दाखवते, एक मिनिट। हे बघा पाण्याची सोय म्हटलं तरी पाणी प्यायचं व्यवस्थित नाही आहे, इथं घरून पाणी आणावं लागतं। हे बघा हे पाण्याचं इथे असं पाणी, हे आता किती दिवस झाले ही साफसफाई केलेली नाही आहे। प्लस या शाळेमध्ये बघा किती घाण आहे। हां, आम्हाला इथं क्वारंटाईन करून 14-15 दिवस झाले, तरी आम्हाला सोडायचं नाही म्हणते ते, अजून 28 दिवस ठेवायचं। आमच्या घरातल्यांनी पण खूप प्रयत्न केलं आणि कोणी लक्ष देत नाही, प्लीज आमची मदत करून आमच्या आम्हाला सोडावं। एकतर आमच्या बहिणीपाशी जाऊन देव, नसेल तर आम्ही आमच्या घरी जायला तयार आहे, माझ्या 2 मुली आणि मी फक्त त्या शाळेत आहे। आज सकाळी फक्त एक माणूस आलेला इथं, पण एक जेंट्सच आहे आणि माझ्या 2 मुली आणि मीच। तुम्ही मला सांगा आमच्या ह्या माझ्या 2 मुली हां, आणि आम्ही इथं हे करतो आहे, हे बघा या खोलीमध्ये आम्हाला ठेवलं गेलेलं आहे, पण आम्हाला या गावातले लोक सोडणार पण, आणि आमचं हाल व्हायला लागले तिथं, इथं खूप आम्हाला त्रास होत आहे, माझ्या 2 मुली आहेत तरण्यासाठी, आम्हाला कसं पण सुकरून सोडा। क्वारंटाईन कालावधी संपलेला असतानाही का सोडले जात नाही, त्यांना का डांबून ठेवलं आहे आणि कुणाच्या सांगण्यावरून ठेवलं आहे असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज, धन्यवाद। अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूअर्स आणि 60,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा।